आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत राज्यामध्ये शिक्षकांची भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट झालेली आहे त्यामध्ये राज्याचे जे शिक्षण आयुक्त असतील किंवा राज्याचे शिक्षण सचिव आणि इतर जे विभाग आहेत त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा ग्राम विकास खाते असेल या सर्वांची जे आहे नऊ तारखेला सीच्या माध्यमातून एक महत्वाची जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये कोणती अपडेट्स समोर आलेली आहे शिक्षकांची पदे भरण्यासंदर्भात जे कोणते आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे जाहिरात केव्हापासून येणार आहे त्या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपली माहिती जर आवडली असेल तर लाईक देखील करून घ्या मित्रांनो सर्वात आधी आज जे आहे दैनिक सकाळ टाईम्स यामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत त्यानंतर एक लोकमत टाईम्समध्ये आलेली बातमी आहे त्याची देखील सत्यता आपण इथे बघणार आहोत आणि ते झाल्यानंतर जे बैठक शिक्षण खात्याची आणि ग्रामविकास खाता त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग हे तिन्ही खात्याचे जे प्रधान सचिव आहेत म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी ज्याला म्हणतात तर तिन्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे महत्वाचे जे अं सॉरी जे अधिकारी आहेत तर त्यांच्या सोबत ही बैठक जे सी होती ते झाली होती त्या विसी मध्ये जे आहे सहायक आयुक्त जे आहे मागासवर्गीय कक्षाचे म्हणजे मावाकचे सहाय्यक आयुक्त असतील त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे सीईओ असतील त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी असतील या सर्वांची बैठक झाली होती यामध्ये कोणते निर्देश झाले होते ते देखील सविस्तर बघणार आहोत आणि जाहिरातीसाठी जे कोणते आदेश निर्गमित झाले त्याची देखील माहिती आज आपण इथे घेणार आहोत तर राज्यामध्ये जे जिल्हा परिषदेमध्ये जवळपास तेवीस हजार शिक्षकांची जे पदे आहेत ते रिक्त आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे संच मान्यता दोन हजार तेवीस नुसार तेवीस हजार शिक्षकांची जिल्हा परिषदेमध्ये जे पदिरिक्त अं असलेली समोर आली होती संच मान्यतेनंतर बिंदू नावलीचा जे टप्पा असते ते बिंदू नामवली पूर्ण करण्याचं काम सध्या राज्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामध्ये आजच्या तारखेला जवळपास अठरा जिल्ह्यांची जे बिंदू नामवली रोस्टर आहे ते पूर्ण झालेली आहेत आणि यामध्ये अजूनही असे जिल्हे आहेत ज्यांच्या जिल्हा परिषदेचे रोस्टरमध्ये काही त्रुटी आहेत तर ते मागासवर्गीय कक्षाने त्यांना त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जे आहे ते परत पाठवले होते तर त्या संदर्भात आपण इथे बघू शकता की सोलापूर पुणे सांगली सातारा असे दहा जिल्हे आहेत त्यांची बिंदू नामवली मागासवर्गीय कक्षाने त्रुटी काढली होती आणि ते पूर्तता करण्यासाठी जे आहे अंतिम मुदत त्यांना पंधरा ऑक्टोबर ही देण्यात आली आहे तर आता आपण इथे बघू शकता की सर्व जे जिल्हा परिषद आहेत तर त्यांना जे आहे पंधरा तारीख ही अंतिम झेड पी जे आपली जिल्हा परिषद आहे त्यांना पंधरा तारीख ही अंतिम देण्यात आलेली आहे त्या तारखेपर्यंत त्यांना त्यांच्या रोस्टरमध्ये असलेली जे त्रुटी आहे ते पूर्ण करून त्याची पूर्तता करून पुन्हा आपले जे मावक आहे त्यांचं जे महसुली विभाग असेल त्यांचा विभाग जे असेल त्या विभागाचे मागासवर्गीय कक्षाकडे ते पाठवण्याचे आदेश आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पंधरा तारखेमध्ये जे रोस्टर तपासणी ते चुकीची त्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल किंवा त्रुटी असेल तर ते पूर्ण करून द्यायचे आहे आणि तसेच तेरा तारखेनंतर म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्रुटीची पूर्तता करून आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पंधरा तारखेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे त्यांना पंधरा तारीख ही अंतिम देण्यात आलेली आहे रोस्टर तपासणीची पूर्तता करण्यासाठी तर या बातमीमध्ये देखील आपण बघू शकतो की यामध्ये राज्यामध्ये जे नवीन शिक्षक भरती होणार आहेत तर त्यामध्ये उमेदवारांना एकाच जिल्ह्यामध्ये जे त्यांची सेवा होईपर्यंत त्यांना जे आहे नोकरी करावी लागणार आहे आणि निवृत्त होईपर्यंत त्यांना जिल्हा बदली जे आहे ते मिळणार नाहीत हे जिल्हा बदलीचं जे प्रोसेस आहे ते शालेय शिक्षण मंत्री यांनी आता बंदच केलेला आहे तर त्यामध्ये शिक्षकांची भरती कर, करीत जे टप्पे आहेत तर त्यामध्ये सध्या बिंदू नामोली जे आहे अठरा जिल्ह्यांची पूर्ण झालेली आहे फायनल झालेली आहे त्यांना जे आहे आता पवित्र पोर्टलवर जे आहे पंधरा तारखेपासून विषय न्याय रिक्त पदे पोर्टलवर नोंद करण्याची तारीख देण्यात आलेली आहे या विसी मध्ये हे सूचना देखील देण्यात आलेली आहे आणि तारखे तारखेपासून म्हणजे सोला ऑक्टोबर पासून जे पवित्र पोर्टलवर बिंदू नामोली ज्या जिल्हा परिषदांची पूर्ण झाली आहे त्या सर्व जिल्हा परिषदांना विषय निहाय त्यांची रिक्त असणारी पदे हे त्यांना नमूद करून जाहिराती देण्याची कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देखील जे प्रधान सचिव आहेत तिन्ही खात्याचे त्यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली झालेली मीटिंगमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर आपण इथे बघू शकता की अठरा जिल्ह्यांची जी बिंदू नावली आहे ते पूर्ण झालेली आहे त्यामध्ये अजूनही दहा जिल्ह्यांची जी त्रुटी आहे ते त्रुटी त्रुटीमध्ये पडलेली आहे तर ते देखील लवकरच पंधरा तारखेपर्यंत त्यांना ते त्रुटी दूर करून द्यायची आहे म्हणजे हे देखील जिल्ह्यांची बिंदूनावली ये ते येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होणार आहे आणि त्याकरिता त्यांना युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश देखील निर्गमित झालेले आहे पंधरा ते वीस दिवसांची जे मुदत आहे ते उमेदवारांना प्रेफरन्स देण्यासाठी लागणार आहे म्हणजे आपल्याला जवळपास नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जे प्रेफरन्स आहे ते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यानंतर डिसेंबर जानेवारी पर्यंत जे उमेदवार असतील तर त्यांना शाळेमध्ये रुजू करण्याचे जे पुढील कारवाई आहे ते पूर्ण होणार आहे तर आता जे जिल्हा परिषदेची बिंदुनावली त्रुटीमध्ये आहे तर त्यांची कृतता करून त्यांना पंधरा तारखे पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ते तपासून घेण्याचे आदेश शिक्षण सचिव असतील किंवा ग्रामविकास खात्याचे सचिव असतील किंवा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव असतील यांनी दिलेले आहे यामध्ये पुणे सोलापूर झेडपी किंवा सांगली सातारा ठाणे जिल् त्यानंतर जालना बीड लातूर नांदेड धाराशिव या दहा जिल्ह्यांची जे बिंदू नामवली आहे ते त्रुटीमध्ये आहेत आणि त्यांची त्रुटी दूर करण्याचे आदेश देखील आता नऊ तारखेची मीटिंगमध्ये दिलेले आहेत तर आता हे देखील लवकरच यांची रोस्टर तपासणी पूर्ण झाल्यानंतर जे शिक्षण विभाग आहे ते फायनल झाल्यावर शिक्षक भरतीला जे आहे आता सुरुवात होणार आहे मित्रांनो आपले शिक्षकांची जी भरती होणार आहे तर त्याचे किती टप्पे असणार आहे तर सर्वात आधी पहिल्यांदा उमेदवारांची आत्ता नोंदणी जे पवित्र पोर्टलवर आहे ते जवळपास पूर्ण झालेली आहे त्याची तीस तारीख शेवटची होती सहा तारखेपर्यंत ज्यांचे सेल्फ सर्टिफाईड राहिले असेल माहितीवरून सेव्ह झालेले होते ते देखील तारीख आता पूर्ण झालेली आहे ते झाल्यानंतर आत्ता जिल्हा परिषद यांच्याकडून रिक्त पदांची जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची जी आहे आत्ता कारवाई करण्यात येणार आहे ते झाल्यानंतर उमेदवारांना प्रेफरन्स द्यावा लागणार आहे आणि प्रेफरन्स देण्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे म्हणजे तुम्ही जितक्या जागांवर त्या पदासाठी पात्र असाल ते सर्व प्राधान्यक्रम तुमच्या लॉग इनवर उपलब्ध होतील ते सर्व तुम्हाला एकाच वेळी देता येतील ते झाल्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत जे मेरिट यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर संबंधितांना जिल्हा परिषदेमार्फत त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये रुजू करून घेण्यात येते यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की आता उमेदवारांची नोंदणी झाल्यानंतर जे जिल्हा परिषद आहे तर त्यांना पंधरा तारखेपर्यंत जे आहे ज्यांची जिल्हा परिषदेची विषय निहाय जे रिक्त पदे त्यांच्याकडे आहेत ते पवित्र पोर्टलवर त्यांना नोंद करायची आहे पंधरा तारखेपासून त्याचे आदेश देण्यात आलेले आहे पंधरा तारखेनंतर म्हणजे सोळा तारखेपासून जे जाहिरातीसाठी जे पदे असतील त्यांच्याकडचे तर ते विषयनिहाय रिक्त पदे बिंदू नामवारीनुसार पवित्र पोर्टलवर नमूद करून जाहिरात देण्याची कारवाई करण्याकरिता जे तारीख आता सोळा तारीख निश्चित करण्यात आली आहे म्हणजे सोळा तारखेपासून ते या महिन्याचे एंडिंगपर्यंत जे जाहिराती आहे ते येतच राहतील पवित्र पोर्टलवर त्यानंतर या महिन्याचे एंडपर्यंत सर्व जाहिराती जवळपास ते पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर नोव्हेंबर मध्ये आपल्याला पसंतीक्रम द्यायचे आहे त्यानंतर पसंतीक्रम झाल्यानंतर पुढील जे भरतीचे मेरिट लिस्ट वगैरे आणि नियुक्ती हे जे काम आहेत तर ते पुढील टप्प्याटप्प्याने होत असते तर सध्या स्थितीला किती जागांची भरती होणार आहे ते देखील आता आपण इथे बघूया तर मित्रांनो आता आपण जे हे मागच्या वर्षीपासून ऐकत आलो की तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे मात्र आता आजच्या लोकमत मध्ये जी आलेली बातमी वीस हजार शिक्षकांची भरती होणार तर उमेदवारांना संभ्रम निर्माण झालेला आहे की सर असे काय त्यांनी दहा हजार पदांचं कमी का केले आहेत किंवा वीस हजार शिक्षकांची भरती का होत आहे तर या सर्वांचं तुम्हाला जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे मी ते सांगणार आहे तर राज्यामध्ये अठरा जिल्हा परिषदांची रोस्टर तपासणी सध्या पूर्ण झालेली आहे त्यामध्ये पंधरा ऑक्टोबर पर्यंत सर्व उरलेले जे जिल्हे असतील जिल्हा परिषद असतील तर त्यांना रोस्टर तपासणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले म्हणजे ते देखील सर्व चौतीस जिल्हा परिषदांची बिंदू नामवली पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्यांची कारवाई पूर्ण करून त्यांना देखील जाहिरात अपलोड करण्याचे आदेश नऊ तारखेच्या देण्यात आलेले आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो इथे लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये वीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे म्हणजे त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची जी माहिती आहे ते शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे टी आय टी परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो सर्व उमेदवारांना जे हे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती ते झाल्यानंतर यामध्ये संच मान्यता झाली संच मान्यता झाल्यानंतर आता जे आपले रोस्टर तपासणी आहे ते पूर्ण झाली आणि त्यामध्ये जे राहिलेले जिल्हा परिषद आहे ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते झाल्यानंतर आता आपण इथे बघू शकता की या झेड ची रोस्टर तपासणी पूर्ण झालेली आहे त्याची देखील आपण इथे यादी बघणार आहोत पुढे आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत येणार जे उरलेले जिल्हे असतील जिल्हा परिषद असतील त्यांचे रोस्टर तपासणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश यामध्ये त्यांना देण्यात आलेले तर आता आपण इथे बघू शकता की राज्याचे जे शिक्षण आयुक्त आहेत यांचा देखील यामध्ये स्टेटमेंट आलेला आहे ते देखील आता आपण स्क्रीनवर बघू शकता राज्यातील जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे कोण सांगत आहे तर राज्याचे शिक्षण जे आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे वीस हजार शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जागा टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील थी म्हणजे मित्रांनो हा जो स्टेटमेंट आहे तो ऑफिशियल शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेला आहे म्हणून आता जे जाहिरात येणार आहे आपले पंधरा तारखेनंतर ते वीस हजार पदांचीच येणार आहे कारण त्यामध्ये आपल्या जे शिक्षण खातं असतील किंवा इतर जे सर्व राज्यामध्ये जे खाते असतील त्या सर्वांना जे वित्त खाता आपल्या राज्यात आहे तर त्यांनी पन्नास टक्के शिक्षक सॉरी पदभरतीची परवानगी सर्व खात्यांना पन्नास टक्के पदभरतीची सध्या वित्त खात्याकडून मंजुरी आहे म्हणजे ऐंशी टक्केची जी परवानगी होती ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत होती आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसची डेड डेडलाईन जे आता ते संपलेली आहे तर आता कोणत्याही विभागाला जर पन्नास टक्केपेक्षा जास्त पदांची भरती करायची असेल तर त्यांना जे वित्त खात्याकडून विशेष परवानगी घेण्या घ्यावी लागेल त्याकरिता त्याचा प्रस्ताव द्यावा लागेल तरच त्यांना पन्नास ऐवजी जे आहे ऐंशी टक्के शिक पदभरती आहे ते करता येणार आहे परंतु सध्या स्थितीला राज्यातील एम पी एस सी आयोग वगळता सर्व जे खाते असतील तर त्यांना पन्नास टक्के शिवाय पेक्षा जास्त पन्नास टक्के पेक्षा जास्त पदभरती करता ये येणार नाही कारण जे वित्त खात्याचा जी, जी, वित जी आर आहे शासनाचा तर त्यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आला होता की पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पदभती जे सर्व विभागांना अनुमती आहे तर ते ऐंशी टक्केची आहे आणि 15 पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस हे डेडलाईन संपल्यानंतर सर्व खात्यांना पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करता येणार नाही मित्रांनो वित्त खात्याकडून पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त पंधरा ऑगस्ट नंतर कोणत्याही खात्याला परवानगी नाही जर कोणत्याही खात्याला त्यांची पदभरती पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त करायची असेल तर तसा प्रस्ताव संबंधित खात्याला द्यावा लागतो आणि त्यानंतर त्याची विशेष परवानगी वित्त खात्याकडून देण्यात येते आणि तरच त्यांना जे आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त जे पदभरती आहे ते करता येते तर आता आपल्या शिक्षण खात्याचा असं झालेलं आहे की राज्यामध्ये जवळपास सदुसष्ट हजार था पेक्षा जास्त जे पदे आहेत ते रिक्त आहे परंतु त्यामध्ये जे आपले शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सदुसष्ट हजार था जे रिक्त पदे राज्यामध्ये आहे तर त्याचा पन्नास टक्के म्हणजे जवळपास तीस ते बत्तीस हजार था पदांची त्यांनी भरती करण्याची मित्रांनो यापूर्वी वारंवार जे घोषणा केलेली आहे परंतु आता तीसचा आकडा गेला कुठे अशा उमेदवारांना आता संभ्रम झालेला आहे तर यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जे वीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे तर ते पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि उर्वरित म्हणजे दहा ते बारा हजार जागांची असून जाहिरात जी आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे कारण आपला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा एक जी आर आहे त्यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे की ज्या जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सर्व जे, जे महापालिका कटक मंडळ हे सर्व असतील तर ज्यांची बिंदू रोस्टर हे सर्व पूर्ण असतील तर त्यांना जे जाहिराती देता येणार आणि जाहिराती हे टप्प्या टप्प्यामध्ये येतील असे स्पष्ट दहा आ, अकरा दोन हजार बावीसचं जे जी आर आहे शिक्षण खात्याचा तर दहा अकरा दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये टप्प्या टप्प्यामध्ये जाहिराती देण्याची पद्धती शासनाने त्यामध्ये टाकलेली आहे म्हणून आता जे भरती होणार आहे तीस हजार ची तर ते तीस हजारची तर होणारच आहे परंतु सा ते दोन टप्प्यामध्ये आता शासनाने करण्याचं त्याचं निर्णय घेतलेला आहे तरच जे वीस हजार पदे ते शिक्षकांची आता पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि उर्वरित जे पदे असतील दहा ते बारा हजार तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तीन तीन महिन्याने हे जाहिराती येणार आहे अगोदर जे पहिला टप्पा होणार आहे तर ते वीस हजारचा होणार आहे अशी माहिती जे शिक्षण आयुक्तांनी आता दिलेली आहे आणि वीस हजारचा टप्पा झाल्यानंतर उर्वरित जे पदे असतील म्हणजे दहा ते बारा हजार तर ते यामध्ये खासगी शैक्षणिक संस्था जी असतील तर ते देखील जास्त दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांची येण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हा परिषद जे असतील आपले जेड पी त्यांची जागा जागा जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये टाकण्यात आलेले आहे कारण त्यांची सर्व संच मान्यतेनंतर बिंदू नावलीचे काम जिल्हा परिषदेचे ते जवळपास पूर्ण आता होत आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये वीस हजार शिक्षकांची जी भरती होणार आहे तर त्यामध्ये जिल्हा परिषद आणि काही नगरपालिका महानगरपालिका हे असतील आणि त्यानंतर मित्रांनो उर्वरित जे दुसरा टप्पा दुसऱ्या तीन महिन्याने हे यामध्ये जे टप्पे टाकण्यात आलेले आहेत दहा अकरा दोन हजार बावीसच्या च्या जी आर नुसार तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जे पदे असतील दहा ते बारा हजार पंधरा हजार जे काही असतील तर त्यांची भरती होणार आहे म्हणजे जवळपास राज्यामध्ये तीस ते बत्तीस हजारची ची भरती बत्तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे तीस ते बत्तीस परंतु यामध्ये अट अशी आहे की याचे देखील त्यांनी दोन टप्पे केलेले आहे मित्रांनो म्हणजे अगोदर वीस हजारचा टप्पा ते घेणार आहेत त्यानंतर जे काही उर्वरित जे जिल्हा परिषद असतील किंवा उर्वरित महापालिका नगरपालिका कटक मंडळ असतील किंवा इतर संस्था असतील खासगी संस्था तर त्या सर्वांना दुसऱ्या टप्प्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जे भरती होणार आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षण आयुक्त यांनी देखील आता सांगितलेलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे वीस हजार शिक्षक पद भरतीची जाहिरात देणार आहोत आणि त्यानंतर उर्वरित जागा असतील तर ते टप्प्या टप्प्याने भरण्यात येतील तर मित्रांनो आता सर्वांना जे आहे एकच विनंती आहे की सर्वांचं म्हणणं आहे की सर पंचावन्न हजार शिक्षकांची भरती झाली पाहिजे ऐंशी टक्के पद भरती झाली पाहिजे तर मित्रांनो हे सर्व जी भरती आहे तुमची मागणी अतिशय योग्य आहे रास्त आहे परंतु घरी बसून मित्रांनो इतके पद शासन कधीही आपल्याला हे देणार नाही त्याकरिता आपल्याला आंदोलन उपोषणच्या माध्यमातून हे जागा आणाव्या लागतील नाहीतर आपल्याला जे आहे इतकेच तुटपुंज्या जागावर जे समाधान मानावे लागतील जर मित्रांनो आपल्याला वाटत असेल की पंचावन्न हजार जागा येण्यात एकाच टप्प्यामध्ये देण्यात यावे तर सर्व संघटना सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन त्यासाठी आंदोलन उपोषण करण्याचा जे मार्ग आहे आपल्याला संविधानाने दिलेला आहे तर त्याचा आपल्याला उपयोग करून हे सर्व जे जागा असतील ते आणावे लागतील तरच पंचावन्न हजार जागा असतील किंवा तीस हजार जागा असतील तर ते एक टप्प्यामध्ये येऊ शकतात परंतु जर आपण घरी बसून टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप ग्रुपवर जर एकमेकांना टार्गेट करून बसत आ, बस तो दररोज आपल्याला तेच काम आहे बरेच उमेदवारांना आपल्याला तेच काम आहे कोणीही मित्रांनो घराबाहेर निघण्याची स्थितीमध्ये नाही तर घरी बसून जे आपल्याला इतक्या जागा मिळू शकते ही मी सा जे सांगितलेलं आहे ते आपल्याला थोडस हे वाटत असेल की सर काय बोलत आहे परंतु मित्रांनो ही स्थिती आहे की सर्वांना जे आहे घरी बसून इतक्या जागा पंचावन्न हजार जागा मिळू शकत नाही हे देखील तितकेच सत्य आहे कारण मित्रांनो कोणतेही सरकार चौथून त्यांची जे आहे मित्रांनो इतकी जागा देत नाही त्याकरिता आंदोलन उपोषणचा आपल्याला जे मार्ग निवडावा लागतो आणि त्यानंतरच आपल्याला जे आहे भरती आपल्याला जास्त जागा मिळू शकतात तर आता आपण स्क्रीनवर वर बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील जे बिंदू नामवली जे जिल्ह्यांची पूर्ण झालेली आहे ते विभागानुसार त्याची माहिती आपण स्क्रीनवर वर बघू शकता यामध्ये नागपूर विभाग जे आहेत तर त्यामध्ये जवळपास सर्व जिल्हा परिषद त्यांच्या अंतर्गत येणार आहेत त्यांची बिंदू इथे आपल्याला पूर्ण झालेली दिसत आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नागपूर जिल्हा जे नागपूर विभाग आहे त्यांची सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नावली पूर्ण झालेली आहे नाशिक विभागाचा देखील तसंच आहे की सर्व त्यांचे अधिनिस्थ जिल्हा परिषद आहे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या सर्वांची बिंदू पूर्ण करण्यात आलेली आहे कुकण विभागामध्ये जर आपण बघितला तर यामध्ये पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे चार जिल्हा परिषदांची बिंदू नामावली पूर्ण आहे ठाणे जिल्हा परिषदेची बिंदू नामवली अजूनही पूर्ण झालेली नाही हे झाल्यानंतर मराठवाडा विभागामध्ये आपण बघू शकतो की दोनच जिल्हा परिषदांची परभणी आणि हिंगोली यांची बिंदू नामवली पूर्ण आहे ते झाल्यानंतर उर्वरित त्यांची जे जिल्हा परिषद आहे ते सर्वांची बिंदू नामवली अजूनही पूर्ण झालेली नाही पुणे विभागाचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर आणि सातारा वगळता इतर तिन्ही जिल्हा परिषदांची बिंदू नावली अजूनही ते पूर्ण झालेली नाही अमरावती विभागाचा जर आपण इथे आढावा घेतला तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्हा परिषदांची बिंदूनावली पूर्ण आहे उर्वरित वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा यांची बिंदू नामवली अजूनही पूर्ण झालेली नाही किंवा त्यांची जे पूर्ण हे आहे बिंदू नामवली ते त्रुटीमध्ये तर मित्रांनो बिंदू नामवली संदर्भात ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक करून घ्या आणि ही जी माहिती आहे तर सर्व मित्रांपर्यंत शेअर देखील करून द्या दे।